मग गंमत नको म्हणी तो काय संबंध नाही मार डायचं काहीच काम नाही म्हणी मार डाय आणि मधी मधी नाक घासायचं नाही म्हणी अजिबात कोण म्हणलं असं आज सुजित म्हणलेला आहे आठ नऊ आज सुजित मार डाय आणि अजिबात मधी मधी करायचं नाही म्हणी आणि मारताना सुद्धा मारड्याचं तोंड चालत का मारड्याचं तोंड चालत का असं म्हणून म्हणून त्यानं बुटानं मारलेलं आहे त्या हिलच्या बुटानं डोळ्यावर सुद्धा मारलेलं आहे आमचा नगर जिल्हा अहिल्या जी नगर जिल्हा हा पुन्हा एकदा जातीयतेचा शिकार झालेला आहे. जातीयता आमच्या श्रीरामपूरमध्ये किती उदयास आली आहे ही पुन्हा एकदा आम्हाला या आमच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लक्षात आलं आहे. जयवंत साळवे राणा माळवडगाव यांना जातीयवादी मानसिक तिथून त्यांच्याच गावात राहणारे त्या मुलाचं नाव सुजित आसने या मुलाने आणि त्याच्याबरोबर अजून एक मुलगा होता या दोघांनी त्यांना उचललं गाडीवर टाकलं त्याच्या शेतामध्ये नेलं आणि त्याला इतकं मारलं या माणसाला इतकं मारलं हा माणूस अक्षरशः बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर रात्री 3 वाजता या माणसाला जाग आली. आजूबाजूला कोणी नाही काळा घट्टा अंधार होता कसा बसा या माणसाने रस्ता काढला घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या भावांना सांगितलं परंतु त्यांच्या भावांनी देखील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती का माझ्या भावाला कोणीतरी उचलून नेलं कोणीतरी त्याला मारलंय अशी फिर्याद देखील त्यांनी दिली होती मिसिंग दाखल केली होती. मग हे घरी आल्याच्या नंतर त्यांनी लोकांना सांगितलं का असा असा प्रकार झाला. त्यांच्या भावाने रात्री 3 वाजता त्यांना त्यांची अवस्था बघितली रक्त भांबळ झालेले होते त्यांना साखर कामगार हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. आता पुढला उपचार ते दवाखान्यामध्ये घेत आहे आणि आपण देखील पोलिसांना ही गोष्ट कळवलेली आहे. पोलीस येथील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील त्यांना जातीवरती त्यांना शिव्या देलेल्या आहे जातीय ते मानसिकतेतून त्यांना मारलेलं आहे. याच्यामध्ये आपण मागणी करू पोलिसांना सांगू याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे त्यांना उचलून नेलं किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळेजण मागणी करूया पोलिसाकडे मागणी करूया हा गुन्हा आपण दाखलच करून घेऊया.